बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। माणसातली क्रूरता दिवसेंदिवस वाढत चालली असून कुठेतरी माणुसकीची भावना हरपत आहे अशाच घटना सध्या समाज माध्यमातून पाहावयास मिळत आहेत। कोलकात्यामध्ये झालेल्या एका महिला डॉक्टरच्या अमानुष छळ करून तिची हत्या केल्याची घटना ताजी असताना मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर मंगळवारी बदलापूर बंदची हाक नागरिकांकडून देण्यात आली आहे। त्याचप्रमाणे शाळेसमोर हजारोंच्या संख्येने पालक, राजकीय मंडळी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेसमोर आंदोलन सुरू केले आहे। पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास तात्काळ ठेवण्यात आले असा देखील आरोप होत आहे। बदलापूरमधील एका नामांकित शाळेत 3.5 वर्षाच्या दोन मुलींचे कंत्राटी सफाई कामगाराने शारीरिक शोषण केल्याने पालक वर्ग हादरला आहे। या प्रकरणात अखेर 4 दिवसांनी शाळा प्रशासनाने आपली बाजू मांडली असून शाळेच्या मुख्याध्यापिकांना निलंबित तर वर्ग शिक्षिका आणि आया यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे। तर आरोपी कंत्राटी सफाई कामगार ज्या कंत्राटदारामार्फत कोरोनात आला होता त्याच्यासोबतचा करार देखील शाळेने रद्द केला असून शाळेच्या सर्व पालकवर्गाची शाळेने जाहीर माफी मागितली आहे। बदलापूर शहरातल्या एका जुन्या आणि नामांकित शाळेत हा संतापजनक प्रकार घडला होता। यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास थांबवण्यात आले होते। अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हस्तक्षेपानंतर रात्री 1 वाजता पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला। त्यावरून पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत असतानाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। तसेच बदलापूर पोलीस ठाण्यात नवीन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। आज बदलापूर बंदची हाक दिली आहे। संवेदनशील असताना बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी 12 तासांचा अवधी घेतला। शिवाय शाळा प्रशासनाने देखील हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असा आरोप होत आहे। त्यामुळे पालकांनी मंगळवारी सकाळी आक्रमक होत शाळेला जाब विचारण्यासाठी शाळेच्या गेटवर मोठी गर्दी केली। शाळा प्रशासनाने येऊन आमच्याशी बोलावं अशी पालकांची मागणी होती। घटनास्थळी पालक वर्ग, शाळा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या जात आहेत। या सर्व प्रकारात आता बदलापूर येथे रेल्वे मार्ग देखील थांबवण्यात आला असून नागरिकांनी तेथे देखील आंदोलन केले आहे। एकीकडे राज्यात लाडक्या बहिणींच्या उदोउदो होत असताना लाडक्या मुलींचे काय, तिला न्याय देणार का असा प्रश्न पीडित पालकांकडून उपस्थित होत आहे। यावर विविध राजकीय पक्षांकडून देखील संतापजनक प्रतिक्रिया येत असून आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी पुढे होत आहे। आंदोलकांना समजवण्याचा पोलीस प्रशासन पुरेपूर प्रयत्न करत आहेत, मात्र नागरिकांची मानसिकता ही समजून घेण्याची नसून ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत।